पिंपरी चिंचवडच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. शहरामध्ये आज देशातला सर्वात उंच म्हणजे 107 मीटर उंच ध्वजस्तंभावर भारताचा तिरंगा मोठ्या डोलानं फडकवण्यात आला. 120 फूट बाय 80 फूट असं तिरंगा ध्वजारोहण इथं पार पडलं. यावेळी पिंपरी चिंचवडकरांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये आजचा दिवस ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल, कारण पिंपरी चिंचवडच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 107 मीटर उंचीवर भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकत आहे. आज या ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. मोठ्या संख्येनं पिंपरी चिंचवडकरांनी या घटनेच्या साक्षीदार होण्यासाठी गर्दी केलेली होती. मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठी देशभक्ती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत होती. आपल्याबरोबर पिंपरी चिंचवडकर नागरिक आहेत. आय एम व्हेरी हॅपी टू पार्ट ऑफ दिस हिस्टॉरिकल मुव्हमेंट. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप छान वाटतं. ॲक्च्युली आज पहिल्यांदा एवढा मोठा राष्ट्रध्वज आमच्या इथे हे झालेला आहे, होस्टिंग झालेलं आहे, त्यामुळे अत्यंत आनंद होता आणि खूप बहुमूल्य संख्येमध्ये लोक हा सेलिब्रेट करायला आलेले आहे. त्याचप्रमाणे आम्ही सगळे आलेलो आहोत. हा जो ध्वजस्तंभ या ठिकाणी उभारलेला आहे त्याच्यावर आजपासून तिरंगा मोठ्या डौलानं फडकणार आहे. 107 मीटर उंचीचा हा ध्वजस्तंभ आहे आणि पिंपरी चिंचवडकर म्हणून पिंपरी चिंचवडकरांना त्याचा नक्कीच अभिमान आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.